महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बहुचर्चित असलेली औद्योगिक वसाहत वाळूज पंढरपूर छत्रपती संभाजीनगर शहरालगतच असलेली ही औद्योगिक वसाहत कोणाला माहित नाही असं होणारच नाही। या ठिकाणी एक गुन्हा घडला आहे आणि तो गुन्हा म्हणजे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या वादातून मित्रानं मित्र घरी आल्यानंतर मित्राच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेट्रोलने आग लावत त्या मित्राला जाळून मारले। घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पंढरपूर म्हणजेच वाळूज औद्योगिक वसाहतीमधील आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दत्ता कराळे आणि उमेश दिवेकर हे दोघेही एकमेकांचे मित्र होते। दत्ता कराळे हे आपल्या पत्नी मुलांसह औद्योगिक वसाहत MIDC वाळूज पंढरपूर इथे राहत होते तर उमेश सुद्धा त्याच ठिकाणी नोकरीसाठी राहत होता। दररोज कामावर जायचे म्हणून दोघांनी मिळून 3,500 रुपयांमध्ये एक दुचाकी खरेदी केली आणि यामध्ये उमेशने 3,000 रुपये दिले तर 500 रुपये दत्ताने दिल्याची माहिती आहे। आता या 3,500 रुपयांमध्ये यांनी दुचाकी घेतली। दुचाकी घेतल्यानंतर दररोजची येजा करण्यासाठी हे दोघेही मित्र एकमेकाच्या सोबत जायचे। अशा स्थितीमध्ये दत्ता आणि उमेश यांच्या एकमेकाच्या परिवारासोबत ओळखही झाली आणि ओळख झाल्यानंतर काही कालांतरानंतर काही महिन्यांनंतर दत्तानं ती दुचाकी विकायचा निर्णय घेतला। आता ज्या व्यक्तीकडून ही दुचाकी विकत घेतली होती दोघांमध्ये दुचाकीचे पैसे देताना समसमान भागीदारीनं पैसे द्यायचे असं दोघांचंही ठरलं होतं आणि दोघंही एकमेकांसोबत याच दुचाकीवरून ते प्रवास करायचे। 3,500 रुपयात घेतलेली दुचाकीचे उमेशने 3,000 रुपये दिले होते तर दत्ता कराळे याने 500 रुपये दिले होते। दत्ता कराळे हा औद्योगिक वसाहतीत आपल्या पत्नीसह मुलांसह राहत होता आणि या दत्ता कराळेने ज्या दिवशी उमेश दिवेकर हा आपल्या घरी आला त्या दिवशी त्याच्या अंगावरती बाटलीतनं पेट्रोल ओतलं त्याला काडी लावली आणि यामध्ये उमेश हा मृत्यूमुखी पडला। घटना खरंच खूप थरारक आहेत आणि या घटनेमध्ये कारण होतं ते दत्ताला वाटलं की आपल्या पत्नीसोबत उमेशचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत आणि याच संशयाच्या वादातून दत्ताने दुचाकीसुद्धा विकून टाकली। आता ज्या व्यक्तीकडून ही दुचाकी घेतली होती त्या व्यक्तीला ही दुचाकी परत केली आणि दुचाकी परत करत दिलेली रक्कम दत्ताने जमा करून घेतली। यामधून नंतर उमेश जाब विचारण्यासाठी दत्ताच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर दत्ताने त्याला सांगितलंय की तू दुचाकीची रक्कम मागायला आला नाही मला भेटायला आला नाही तर तू माझ्या पत्नीला भेटायला आला असा वाद घालत दत्तानं उमेशच्या अंगावरती पेट्रोल ओतलं आणि पेट्रोल ओतल्यानंतर त्याला काडी लावली। यामध्ये दत्ताने लावलेल्या या आगीनं उमेश जास्तीच्या प्रमाणात भाजला गेला आणि उमेश भाजल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। आगीत होरपळलेला उमेश मृत्यूमुखी पडला। प्रकरण न्यायालयात गेलं। यानंतर न्यायालयाने आता दत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। मित्रांनो, वाळूज औद्योगिक वसाहत ही एक गुन्ह्यांची संकल्पना निर्माण करणारी वसाहत सुद्धा होत चाललेली आहे। वाळूजमध्ये होत असलेले सातत्याने हे गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत। अशातच मित्र मित्रासोबत गद्दारी करतोय की मित्रच मित्राच्या जीवावर उठलाय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरतंय। कारण मैत्रीला पूर्ववत ज्या पद्धतीच्या संकल्पना होत्या पूर्वीची ज्या पद्धतीची मैत्री होती त्या पद्धतीची मैत्री आता पाहायला राहिली नाही। आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दत्ताने उमेशसोबत वाद केला आणि या वादातूनच दत्तानं उमेशच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला आग लावली। आग लावल्यानंतर उमेश मृत्यूमुखी पडला। एक मित्र आपल्या मित्राला अशा पद्धतीने संपवू शकतो आणि कारण ते काय पत्नीसोबतचे अनैतिक संबंध। अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना वारदात ज्याला आपण म्हणूया अशा पद्धतीचे गुन्हे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये सातत्याने घडत आहेत। पोलीस यावरती नजर ठेवून आहेत परंतु गुन्हे असे घडत आहेत की ते घडल्यानंतरच समोर येत आहेत।